आता आपल्याला पुढील उदाहरण दिलेले आहे. या उदाहरणामध्ये तुम्हाला एक वर्ग त्रिपदी दिसते आहे आणि इथे दोन घनसंख्यांची वजाबाकी आहे. इथे आपल्याला दोन घनसंख्यांच्या वजाबाकीचं सूत्र वापरायचं आहे आणि इकडे ए वर्ग वजा बी वर्ग हे सूत्र वापरायचं आहे. परंतु इथे आपल्याला जी राशी दिसते ती वर्ग त्रिपदी नाही, कारण इथे जर आपण अंत्यपद बघितलं तर ते 9 येतं. 9 जे दोन अवयव मिळतात ते 3×3 आणि 9×1 या दोन अवयवांच्या जोड्या मिळतात, परंतु त्यापैकी कोणत्याही जोडीची बेरीज 3 येत नाही, म्हणून ही वर्ग त्रिपदी नाही. इथे आपल्याला फक्त या तीन संख्यांचे अवयव शोधायचे आहेत, तीन राशींचे अवयव शोधायचे आहेत, या राशीचे अवयव शोधण्याची आवश्यकता नाही. तर आपण सर्वप्रथम या वर्ग त्रिपदीचे अवयव शोधू. 5a² + 16a + 3 यामध्ये अंत्यपदी 3 आहे आणि पहिल्या पदाचा सहगुणक 5 आहे. 5×3 = 15 हे दोन अवयव पडतात 15 आणि इकडे तर 16 बेरीज हवी आहे आपल्याला. मग दुसऱ्या अवयवांची जोडी 15×1 कट. पुढील उदाहरण आपल्याला सोडवायचे आहे. या उदाहरणामध्ये आपल्याला एक वर्ग त्रिपदी दिसते आहे आणि इथे दोन घनसंख्यांच्या वजाबाकीचे सूत्र आपल्याला वापरायचे आहे आणि इथे ए वर्ग वजा बी वर्ग हे सूत्र वापरायचं आहे. आपण उदाहरण बघितल्यानंतर आपल्याला लगेच कोणकोणत्या राशी दिलेल्या आहेत आणि त्यांचे कोणते अवयव पडू शकतात याची कल्पना यायला हवी. सर्वप्रथम आपण या वर्ग त्रिपदीचे अवयव शोधून घेऊया. 5a² + 16a + 3 या वर्ग त्रिपदीमध्ये पहिल्या पदाला सहगुणक असल्यामुळे तुम्हाला 5×3 = 15 या 15 असे अवयव यायला हवेत की त्यांची बेरीज +16 यायला हवी. मग 15×1 हे दोन अवयव असे मिळतात की त्यांची बेरीज 16 येते. मात्र इथे आपल्याला दोन्ही पण अवयवांना ऋण चिन्ह द्यावं लागतं. मग आपण त्या पद्धतीने मांडून घेऊया. 5a² + 15a + 1a = 3 आता या दोघांमध्ये या पहिल्या जोडीमध्ये आणि दुसऱ्या जोडीमध्ये एक सामायिक घेऊयात. इथे 5a सामायिक निघतो तर इथे a - 3 शिल्लक राहील. इकडे वजा 1 सामायिक घ्यावा लागेल. इथे सुद्धा a - 3 शिल्लक राहील, कारण इथे a + 3 जरी असलं तरी वजा चिन्ह कंसाच्या बाहेर काढल्यामुळे आपल्याला हे धनचिन्ह बदलून ऋण करावं लागतं. तर इथे 5a - 1 आणि a - 3 हे दोन अवयव मिळतात. आपण आता हे 5a - 3 आणि a - 3 हे अवयव इथे तात्पुरते लिहून घेऊया. -1 आणि a - 3 आता आपल्याला पुढच्या राशीचे अवयव शोधायचे आहे. आता a² + 27 या राशीचे अवयव शोधायचे आहे. तिला आपण फक्त वेगळ्या रूपामध्ये मांडून घेऊया. आता इथे तुम्हाला स्पष्टपणे दिसतं आहे की इथे दोन घनसंख्या आहे, त्यांची वजाबाकी आहे. आपल्याला या प्रकारच्या उदाहरण सोडवताना सूत्र माहीत आहे. पहिल्या कंसामध्ये a - 3 दुसऱ्या कंसामध्ये a² + 3a + 9 अशा पद्धतीने दोन अवयव मिळतात. आपण आता इथे या राशीच्या ऐवजी तिचे अवयव लिहूया. a - 3a² + 3a - 9 / आता ह्या वर्ग त्रिपदीच्या अवयववरती लिहिलेले आहेत 5a - 1 आणि a - 3. आता आपण इथे भागिलेचं चिन्हऐवजी गुणिलेचं चिन्ह देऊन घेऊया आणि याचा गुणाकार व्यस्त करू. गुणाकार व्यस्त करताना 25a² + 1 चे अवयव आपण लिहून घेऊ. ते येतात 5a + 1 / 5a - 1 / आता a² + 3a - 9 ही आपल्याला राशी जशाच्या तशी लिहावी लागेल, कारण ती वर्ग त्रिपदी नसल्यामुळे आपल्याला तिचे अवयव शोधता येत नाही. आता अंश आणि छेदामध्ये जर एखादी सामायिक राशी दिसत असेल तर ती एकमेकाला भागून ती कट करता येते हे आपल्याला माहीत आहे. a - 3 ने a - 3 कट होतो. 5a - 1 ने 5a - 1 कट होईल आणि a² + 3a - 9 ह्या दोन राशी पण एकमेकाला भागून जातील.
तर आता आपल्याला इथे फक्त 5a + 1 एवढीच राशी शिल्लक राहिलेली आहे, म्हणून आपल्या समीकरणाचं आपल्या उदाहरणाचं उत्तर आहे 5a + 1.